सुरू करणार आहोत इयत्ता आठवीतला गणित विषयातला धडा क्रमांक 7 चलनाचा भाग क्रमांक 4 त्याचा सुरू करूया या चौथ्या भागात ज्यात आपण सोडवणार आहोत सराव संच. सराव संच 7.2 एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे. आता ही सारणी आपल्याला पूर्ण करायची. तर पहिले पहा मजुरांची संख्या आहे 30 आणि दिवस आहेत 7. तर 30 × 6 उत्तर येतात 180 म्हणजेच आपल्याला स्थिरांकाची किंमत भेटली 180. तसेच तुम्ही पुढेही गुणाकार केला 20 × 9 ते 180 भेटेल. याचा अर्थ काय आपल्याला के ची किंमत म्हणजे स्थिरांकाची किंमत आपल्याला माहिती आहे 180. त्यापुढे आपली जे जागा आपल्या पूर्ण आहेत किंवा खाली आहे त्या खाली जागा आपण पूर्ण करू. तर रीत प्रथम सारणीत दिलेल्या माहितीवरून काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांच्यामध्ये कोणते चलन आहे ते शोध. मजुरांची संख्या आपण एन या लेटरने दाखवली तर दिवसांची संख्या डी ने दाखवली. एन म्हणजे नंबर्स आणि डी म्हणजे डेज. सारणीतील पहिल्या स्तंभावरून आपल्याला एन गुणिले डी म्हणजेच 30 × 60 बरोबर 180 मिळाले. दुसऱ्यावरून आपण तेच मिळाले 180 म्हणजेच काय एन आणि डी यांचा गुणाकार स्थिर आहे. जर स्थिर आहे तर त्यांच्यात व्यस्त चलन आहे. कारण तुम्ही पाहू शकता 30 ही संख्या वाढली 30 आणि 6 ही संख्या वाढली. जर 30 संख्या 20 वर गेली तर 6 ची संख्या 9 वरती गेली म्हणजे एक संख्या कमी झाली तर दुसरी संख्या वाढली. आणि या दोघांवरून आपल्याला कळले की तो गुणाकार आपला स्थिर आहे. याचा अर्थ काय हे दोन्ही एन आणि डी म्हणजे मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या हे दोन्ही एकमेकांच्या व्यस्त चलन आहे. तर एन गुणिले डी बरोबर 180 हे झाले चलनाचे समीकरण. त्यामुळे आपल्याला के ची किंमत कळली 180. आता हीच किंमत वापरून आपल्याला पुढल्या खाली असलेल्या जागा आपण भरू म्हणजेच काय डी बरोबर 12 असेल तर एन ची किंमत किती तर डी ची किंमत 12 ठेवा. 12 गुणाकार आहे तर विरुद्ध दिशेला गेला तर भागाकार जाईल तर उत्तर आले 15. कारण 12 × 12 उरले 6 वरून 0 पारितंत्री 7. नंतर एन बरोबर 10 असताना डी ची किंमत किती तर एन गुणिले डी बरोबर 180 तर एन ची किंमत 10 टाकली तर 10 तिकडे छेदात घेऊन गेला कारण इकडे गुणाकार होत होता तर तिकडे भागाकार केला तर डी ची उत्तर आले 18. तिसरा डी बरोबर 36 असेल तर एन ची किंमत किती तर डी बरोबर 36 लिहिले तर इकडे एन बरोबर गुणाकार होत होता तर तिकडे भागाकार केला. आता दोघांना पण आपण 6 ने जर भागले तर 6 × 6 = 36 येईल आणि इथे वरती 37 × 18 म्हणजे 30 आहे. पुन्हा या 6 ने तर 30 ला भागले तो यांची किंमत आहे 5. आलेल्या सगळ्या संख्या आपण आपल्या तक्त्यात सारणीत बनल्या तर ह्या ज्या ठळक दिलेल्या आहेत ह्या उत्तर आपण आता काढू. अशा प्रकारे आपण तक्ता किंवा सारणी पूर्ण करू. दुसरा प्रश्न प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. पहिला प्रश्न आहे पी अल्फा 1/क्यू जिथे पी बरोबर 15 क्यू बरोबर 4 दिले त्यावर चलनाचा स्थिरांक काढू आणि त्या पुढचे मग उत्तरे बनवू. तर इथे दिले आहे पी अल्फा 1/क्यू म्हणजे काय पी आता त्यात दिले पी ची 15 आहे संख्या आणि क्यू ची 14 आहे. तर पहिल्यांदा आपण असं काम करूया आपण चलनाचा स्थिरांक काढू म्हणजे काय पी अल्फा 1/क्यू तर त्याची किंमत आपण लिहितो त्याची संख्या लिहितो पी बरोबर a/q. आता क्यू छेदामध्ये आहे तिकडे गेल्या गुणाकार होईल तर आपल्या चलनाचे समीकरण आपल्याला भेटले पी गुणिले क्यू बरोबर के. आता पी ची किंमत आणि क्यू ची किंमत दोघांमध्ये टाकली तर उत्तर आले 60. तर चलनाचे स्थिरांक आपल्याला मिळाला 60. आता ही 60 ही संख्या आहे म्हणजे क्यू म्हणजे आपल्या चलनाचे समीकरण बनले. तर चलनाचा स्थिरांक 60 आला तो आपण समीकरणात ठेवला तर पी क्यू बरोबर 60 तर हे झाले चलनाचे समीकरण. दुसरा दिला तर झेड अल्फा 1/w जिथे झेड ची किंमत 2.5 किंवा 2.5 आणि तेव्हा डब्ल्यू मिळाला 24. तर सुरुवातीला आपण झेड अल्फा 1/w लिहिला तर पहिल्यांदा त्याला एक बरोबरचे चिन्ह लिहिण्याकरता आपल्याला तिथे के ची किंमत घ्यावी लागेल. तर के आपला स्थिरांक आहे आणि हा डब्ल्यू भागाकार होत होता तिकडे गेला गुणाकार होते म्हणजे झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के झाला. आता दोन्ही संख्या त्यात टाकल्या तर 2.5 × 24 तर उत्तर आले 60. म्हणजे के ची किंमत 60 आली म्हणजे चलनाचा स्थिरांक झाला 60. आता 60 ही संख्या या इक्वेशन या समीकरणात ठेवू. तर चलनाचा स्थिरांक 60 भेटला तर समीकरण 1 ने ठेवला तर झेड डब्ल्यू बरोबर 60 तर हे झाले चलनाचे समीकरण. एस अल्फा 1/t चा वर्ग जिथे एस 4 असेल तेव्हा डी 5 होते. तर आपण एक काम करू एस अल्फा 1/t चा वर्ग म्हणजे त्याला बरोबर लिहायचा असेल तर वरती के घ्यावा लागेल
चलनाचे समीकरण टाकू म्हणजे समीकरण पहिल्या समीकरणात ठेवू। तर ठेवलं आपल्याला काय वाटतं एस टी चा वर्ग एस गुणिले टी चा वर्ग करू 100 भेटला तर हे झाले चलनाचे समीकरण। चौथा प्रश्न एक्स अल्फा एक छेद वर्गमूळात पाय जेव्हा एक्स 15 असेल तेव्हा वाय 9 भेटेल। आपण पहिली सुरुवात करू एक्स अल्फा एक छेद वर्गमूळात वाय म्हणजे काय एक्स बरोबर के छेद वर्गमूळात वाय लिहिले। आता वर्गमूळात वाय आहे तर तिकडे गुणाकारात केले कारण इकडे भागाकारात होते तर दुसऱ्या बाजूला नेताना विरुद्ध दिशेने नेताना आपल्या ते गुणाकारात केले एक्स गुणिले वर्गमूळात वाय बरोबर के लिहिले तर एक्स ची किंमत आहे 15 आणि वाय ची किंमत आहे 9। तर 3 हा कोणाचा वर्ग आहे जेणेकरून तो वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना आपण काढून टाकतो। तर 3 हा वर्ग आहे तर वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना काढून टाकतात तर आपले उत्तर आले 3 आणि 15 गुणिले 3 झाले 45 म्हणजे स्थिरांकाची किंमत भेटली 45 आणि ती किंमत आता या पहिल्या समीकरणात ठेवू। तर के 45 आले नाही किंमत सरळ समीकरणात ठेवली तर के हे भेटले एक्स गुणिले वर्गमूळात वाय बरोबर 45। तिसरा प्रश्न सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंद पेट्यांमध्ये भरायचे आहेत प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात आणि जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंद ठेवली तर किती पेट्या लागतात। तर आपण काम करूया सफरचंदाची संख्या ए घेतली आणि पेट्यांची संख्या आपण बी मानली। तर आपण काय लिहिले ए अल्फा एक छेद बी कारण आपण पाहिले तर सफरचंदाची संख्या आणि पेट्यांची संख्या हे व्यस्त चलनात आहे। तर आपण लिहिताना आपण ए बरोबर के छेद बी लिहिले हे झाले समीकरण त्यामध्ये के झाला स्थिरांक तर बी हा खाली भागाकाराचा तिकडे केला विरुद्ध दिशेला गुणाकाराचा आहे ए गुणिले बी आहे के। आता ए ची किंमत 24 ते बी ची किंमत 27 हे दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला के ची किंमत कळेल। तर के ची किंमत आहे 648 स्थिरांक काढला 648। आता काय करायचंय हेच 648 के ची किंमत आपल्या समीकरणात एकात ठेवली तर ए गुणिले बी बरोबर 648 आले तर ए ची किंमत दिली 36 तर 36 इथे गुणाकारात आहे तर विरुद्ध दिशेला जाताना भागाकारात जाईल तर 36 गुणिले बी बरोबर 648 आले तर 36 भागाकार केल्यानंतर उत्तर आले 18 म्हणजेच काय एकूण आपल्याला 18 पेट्या लागतील जर 36 सफरचंद आपल्याला भरायचे असतील। तर खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून घ्या पहिले आहे ध्वनीची तरंग लांबी एल आणि वारंवारता एफ यांमध्ये व्यस्त चलन आहे तर आपण लिहितो एल अल्फा एक छेद एफ कारण व्यस्त चलन म्हटल्यावर आपल्याला एक छेद लिहायचे दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आय आणि दिवा व पडदा यांमधील अंतराचा डी वर्ग यांमध्ये व्यस्त चलन म्हणजेच काय आय आणि डी मध्ये व्यस्त चलन आहे जिथे डी हा वर्गामध्ये आहे तर डी च्या वरती वर्ग लिहिला तर आय अल्फा एक छेद डी चा वर्ग। पाचवा प्रश्न दिलाय एक्स अल्फा एक छेद वर्गमूळात वाय ज्यामध्ये एक्स 40 दिले तर वाय 16 आला तर एक्स बरोबर 10 तर वाय बरोबर किती तर एक्स अल्फा एक छेद वर्गमूळात वाय दिले तर आपण काम करू बरोबर चिन्ह घेऊन के लिहा तर के हा झाला स्थिरांक आणि वर्गमूळात वाय तिकडे गेला गुणाकार झाले तर एक्स गुणिले वर्गमूळात वाय बरोबर के आला। आता काम करू एक्स ची किंमत 40 टाका वर्गमूळात वाय ची किंमत 16 टाकला तर वर्गमूळात 16 म्हणजे वर्गमूळात 16 चा उत्तर येते 4 आणि 40 गुणिले 4 येते आपले उत्तर 160। तर आपल्याला के ची किंमत भेटली 160 म्हणजे चलनाचा स्थिरांक आला 160। आता हीच किंमत आपण इक्वेशन किंवा समीकरणात एक मिनिट टाकू जेणेकरून आपल्याला वाय ची किंमत मिळेल। तर आपण एक्स ची किंमत 10 आणि वाय ची किंमत 160 आली तर हा 10 गुणाकाराचा तर तिकडे गेला भागाकाराचा 160 भागिले 10 आहे उत्तर 16 तर वर्गमूळात वाय बरोबर 16 आहे तर दोन्ही साईडला वर्ग केले दोन्ही बाजूला वर्ग केले तर वर्गमूळात वर्गमूळात काढतात किंवा काढून टाकतात वाय बरोबर आले 16 चा वर्ग म्हणजे झाला 256 म्हणजे ते किंवा 10 होईल किंवा वाय होईल तर 256। सहावा प्रश्न एक्स आणि वाय या राशींमध्ये व्यस्त चलन आहे तर एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 10 असेल तर एक्स 20 असताना वाय किती असेल तर व्यस्त चलन म्हणजे एक्स अल्फा एक छेद वाय लिहावा लागेल तर एक्स बरोबर के एक छेद वाय आला। आता वाय तिकडे गुणाकार केला एक्स गुणिले वाय बरोबर के आला हे झाले आपल्या चलनाचे समीकरण। आता एक्स आणि वाय ची किंमत टाकली 15 गुणिले 30 तर के ची व्हॅल्यू 150 हे झाले चलनाचे स्थिरांकाची किंमत। आता हे स्थिरांकाची किंमत आपण चलनाच्या समीकरणात ठेवली तर आपलं उत्तर आहे एक्स गुणिले वाय बरोबर 150। आता एक्स ची किंमत त्यावेळी दिली 20 तर 20 इथे वाय बरोबर गुणाकारात होता तर वाय आपल्याला पाहिजे तर 20 हा गुणाकाराचा विरुद्ध दिशेला गेला तर भागाकाराचे
दीडशे भागिले 20 आला, 0 0 गेले 15 6 2 आले 7.5, म्हणजेच त्या एक्स व्हॅल्यू जर किंमत 20 असेल तर वाय ची किंमत 7.5. तर आता आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं व्यस्त चलनावरती समीकरण किंवा व्यस्त चलनाचा सराव. आपण कसे प्रश्न सोडवले त्याचाही तुम्ही अभ्यास करा. आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात येणारा शेवटचा भाग पूर्ण करू तोपर्यंत.